कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुजवीण शंभो मजकोण तारी मजकोण तारी। तर आज आपण अशा थंड हवेच्या ठिकाणाला भेट देणार आहोत ज्याला साक्षात शिवशंभूंचा आशीर्वाद लाभला असून येथे प्रख्यात देवांचे देव महादेव विराजमान आहेत। तर चला तर अशा नयनरम्य ठिकाणाला भेट देऊया। महाबळेश्वरपासून 11 किलोमीटर अंतरावर मॅप्रो गार्डन हे एक लोकप्रिय ठिकाण आहे। मॅप्रो म्हणजे काय तर त्याचं फुल फॉर्म आहे महाबळेश्वर प्रॉडक्ट्स। हे ठिकाण विशेषतः स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि चॉकलेटची येथे फॅक्टरीसुद्धा आहे। आतमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही, त्यामुळे या ठिकाणास आपण आवर्जून भेट द्या। मॅप्रो गार्डन पाहून झाल्यानंतर लक्ष वेधून घेतं ते केट्स पॉइंट। हे ठिकाण महाबळेश्वरपासून 7 किलोमीटरवर लांब आहे। पूर्वी नेके खिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला माजी ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन माल्कम यांच्या मुलीच्या नावावरून केट्स पॉइंट्स असे नाव पडले। इथून धोम धरणाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतात आणि तुम्ही केवळ 30 रुपये पे करून दुर्बिणीच्या माध्यमातून काही बारकावे आणि दृश्य पाहू शकता। येथील ओव्हरहँगिंग खडक हत्तीचे सोंड असल्यासारखे भासतात आणि मध्यभागी छिद्र असलेला नैसर्गिक खडक सुईसारखा भासतो, म्हणून या पॉइंटला एलिफंट हेड म्हणजेच हत्तीचे डोके किंवा निडल पॉइंट असे म्हणतात। केट्स पॉइंट्स झाल्यानंतर आपण भेट देऊया ओल्ड महाबळेश्वर या ठिकाणाला। इथे 2 पुरातन मंदिरे आहेत, त्यातलं पहिलं मंदिर म्हणजे पंचगंगा मंदिर। या मंदिरात कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या 5 नद्यांचा संगम पाहायला मिळतो, म्हणून या मंदिराला पंचगंगा असे नाव पडले। या नद्यांचं पवित्र पाणी गोमुखातून बाहेर पडताना एक वेगळीच अनुभूती देऊन जातो। मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आसपास गावकऱ्यांची छोटी छोटी दुकाने आहेत आणि येथून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खरेदी करू शकता। केट्स पॉइंट्स नंतर महाबळेश्वरमधील मन आकर्षून घेणारे महाबळेश्वर शिव मंदिर। पंचगंगा या मंदिरापासून 5 मिनिट अंतरावर महाबळेश्वर शिव मंदिर आहे, जे एक पुरातन मंदिर असून येथे असंख्य भक्त दर्शनासाठी येत असतात। या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे एक निसर्गनिर्मित विशालकाय दगड आहे, ज्याने एका रुद्राक्ष माळेप्रमाणे रूप धारण केले आहे आणि हा दगड 5000 वर्षापासून जुना असल्याचा इतिहास ऐकावयास मिळतो। या पॉइंटपासून 2 किलोमीटर अंतरावर पुढे गेल्यावर सावित्री पॉइंट हे पाहायला मिळते। हे ठिकाण सावित्री नदीचे उगम आणि येथील दऱ्यांतून वाहणारे निर्मळ पाणी हे दृश्य पाहण्यासाठी फेमस आहे। साईडला कॅस्टल रॉक पॉइंट आहे, तिथून दरीचे सुंदर नजारे पाहायला मिळतात। सावित्री पॉइंटपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे आर्थर पॉइंट, येथे तुम्हाला पाहायला मिळेल हंटर पॉइंट, टायगर स्प्रिंट पॉइंट, विंडो पॉइंट, मालकम पॉइंट। हे सर्व पॉइंट्स आजूबाजूलाच आहेत। तुम्ही माझ्या मते टायगर स्प्रिंग पॉइंटला नक्की भेट द्या, कारण ही एक अशी जागा आहे जिथे डोंगरातील पाणी एका छोट्याशा जागेतून बाहेर पडतं आणि बोललं जातं की पूर्वीपासून जंगलातील प्राणी येथे पाणी पिण्यासाठी येतात। तर अशा या निसर्गरम्य परिसराला नक्की भेट द्या।